जिल्ह्यासह जळगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक मात्र बेफिकीर वागत आहे. दिवसेंदिवस मृत्यूचे प्रमाण वाढत असताना नागरिकांना त्या गोष्टीची गांभीर्य नसल्या कारणाने कोरोना रोगाचा संसर्ग हा वेगाने वाढत आहे. जळगाव जामोद नगराचा विचार केला असता प्रकाश नगर, शिक्षक कॉलनी, सिद्धिविनायक नगर या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे हा परिसर कोरोना हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर आहे. आणि विशेष या परिसरात पूजा मॉल असल्या कारणाने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती परिसरातील नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. या भागात कित्येक कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि एका व्यक्तीचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने या परिसरात हॉटस्पॉट म्हणून घोषित करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.